पिंपरी कॅम्पातील भाजी मंडईला अतिक्रमणाच्या विळख्यातनं मुक्त करण्यात यावं या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केलंय. प्रवेशद्वारासमोर भाजीपाला फेकून व्यापाऱ्यांनी हे आंदोलन केलंय. शहरातील पिंपरी कॅम्प ही महत्वाची बाजारपेठ आहे. ह्या बाजारपेठेत पतारे यांनी हातगाडी चालकांचे अतिक्रमण वाढत असून त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना व्यवसाय करणे अवघड होत आहे. पिंपरी भाजी मंडईला अतिक्रमणाने विळखा घातला आहे. ही अतिक्रमणे तातडीने हटवण्याची मागणी भाजी मंडईतील व्यापाऱ्यांनी केली आहे. भाजी मंडई समोरील फेरीवाले पतारेवाले यांना हटवण्यासाठी मागणी केली जात आहे. अतिक्रमणावर कारवाई करावी ह्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी आज महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करून भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्यात आला आहे. एक 40-45 वर्ष झाले आहेत. टोटली 200 गाळेधारक आहेत. 200 गाळेधारक आहेत. तर महानगरपालिकेने 2006-07 एक नवीन बिल्डिंग बांधून तिथे 180 गाळेधारकांना जागा दिली आहे. तर त्या जागेत टोटली 40 फुटे जागा सोडलेली आहे तिथं मालाची आवक जावक करण्यासाठी. तर त्या 40 फुटे जागेमध्ये काही गुन्हेगार व काही तिथलचे जे गुंड लोक आहेत, म्हणजे तिथलचे जे स्थानिक लोक म्हणजे गुंड लोक, त्यांनी ती जागा हडप करून काही लोकांना ती भाड्याने दिलेली आहे. ती जागा आम्ही मोकळी करण्यासाठी मेन प्रवेशद्वार आहे आमचा, देऊ जिथून गिरायक आवक जावक करतं, गिरायक येणं जाण्यास त्यांना त्रास होतो. गिरायकांना ते शिवीगाळी करतात, आतमध्ये जाऊन देत नाही. आतमध्ये म्हणजे आम्ही 25 वर्षात एकदम करार भाडं दिलेलं आहे त्यांना पालिकेला, प्लस महिन्याला वर्षाला त्यांना सर्व्हिस टॅक्स वगैरे सर्व भरतो. ती लोकं काही नाही भरत, फुकटचं राहून त्यांची दमदाटीगिरी होती. आम्ही वारंवार पालिकेस आयुक्तांना, महापौरांना, भूमी जिंदगी अधिकाऱ्यांना वारंवार पत्र देऊन कोणतीही कारवाई त्यांनी केलेली नाही. तर त्या कारवाईनुसार आम्ही गेल्या 25 तारखेला एक पायी मोर्चा इथं एक दिवस उपोषण केलं होतं. त्या दिवशी आयुक्तांनी आम्हाला स्वतः सांगितलं की आम्ही 2-4 दिवसात आमची बैठक बसून तुमची आम्ही कारवाई करू.